विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं शिवसेना भाजप महायुतीला स्पष्ट जनादेश असताना दोघांचं मिळून सरकार स्थापन होत नसेल तर हा जनादेशाचा अवमान असल्याचं मत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे. सध्या भाजपमध्ये असलेल्यांपेक्षाही अनुभवी माणसे असल्यानं त्यांना सध्याच्या काळात आपली गरज भासत नसावी अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला मतदान केलेलं आहे आणि महायुती सत्तेमध्ये यावी ह्या त्यांच्या अपेक्षा होत्या. आणि महायुतीमध्ये जे आतापर्यंत जे चित्र पाहिलं एकमेकांच्या भानगडीमध्ये म्हणा का एकमेकांमध्ये जो तणाव निर्माण झाला त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं एकत्रीकरण न झाल्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 105 सिंगल लार्जेस्ट पार्टी असताना सुद्धा सरकार स्थापन करू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली. वास्तविक पाहता हा जनादेश जो आहे त्याचा अवमान आहे. या ठिकाणी दोघांनी मिळूनच या ठिकाणी सत्तेमध्ये यायला हवं होतं पण दुर्दैवाने या ठिकाणी झालेलं नाही. म्हणजे आता पुढच्या कालखंडामध्ये जर काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती जरी झाली तरी या ठिकाणी जे सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे म्हणजे जे बहुमतामध्ये आहे ते विरोधी पक्षात दिसतील आणि जे अल्पमतामध्ये आहे ते सरकारमध्ये दिसतील असं विचित्र चित्र दिसू शकतं. पण आता पाहायचं पुढे काय घडामोडी होतात. अजून निश्चित नाही आहे की काँग्रेस पाठिंबा देईल की नाही, यांची अलायन्स होईल की नाही. त्यामुळे आता काय घडतं आहे त्यानंतर आपल्याला प्रतिक्रिया देणं योग्य होईल. पण या ठिकाणी हे निश्चित आहे की महाराष्ट्रातील जनतेने जनादेश जो दिला आहे तो महायुतीला दिलेला आहे. महायुतीचा जर मुख्यमंत्री झाला असता तर आम्हाला अधिक आनंद वाटतो. हा कुणीतरी लावलेला शोध आहे. अशा समीकरणं देशभरामध्ये अनेक वेळा घडलेले आहे. आम्ही ते अनुभवलेले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती असते. त्यामुळे समविचारी पक्ष जसे एकत्र येतात तसे समविचार नसलेले पक्ष सुद्धा एकत्र येतात. आणि अशा रीतीने की मुक्ताई नगर पडून संदेश गेला अशी स्थिती नाही आहे. हे सत्तेचे लालची जे माणसं असतात, सत्तेच्या स्वार्थासाठी जे असतात, निवडून दुसऱ्याच्या मदतीने येतात आणि सत्तेसाठी तिसऱ्याकडे जातात हा अनुभव काही नवीन नाही आहे. आणि त्यामुळे सत्ता जिकडे तिकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक दिसते आहे. तत्वबित्व काही याच्यामध्ये नसतात आणि त्यामुळे काही इथून समीकरण जुळलं आहे आणि तिथे काही स्वीकारलं अशी स्थिती नाही. मला वाटतं की अशी स्थिती माझ्यापेक्षा मान्यवर माणसं, अनुभवी माणसं, सिनियर माणसं भारतीय जनता पार्टीकडे मला बघायला मिळाले. आता त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज भारतीय जनता तरफे चाललेली आहे. कदाचित जसं माणसं बदलत असतात त्या त्या ठिकाणची स्थिती बदलत असते आणि आवश्यकतेनुसार नेत्या तयार होतात. तसे आता नवीन नेतृत्व तयार झालेलं आहे. मला वाटतं की अशी स्थिती माझ्यापेक्षा मान्यवर माणसं, अनुभवी माणसं, सिनियर माणसं भारतीय जनता पार्टीकडे मला बघायला मिळाले. आता त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज भारतीय जनता तरफे चाललेली आहे. कदाचित जसं माणसं बदलत असतात त्या त्या ठिकाणची स्थिती बदलत असते आणि आवश्यकतेनुसार नेत्या तयार होतात. तसे आता नवीन नेतृत्व तयार झालेलं आहे. त्यामुळे नाथाबोची गरज कदाचित गरज भासली नसावी.